होल्डिंगवरची कर्जमाफी मला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची आहे, त्यासाठी शिवसेनेची ही जनआशीर्वाद यात्रा काढलीये. या यात्रेच्या माध्यमातून मी राज्यभर फिरतोय. शिवसेनेच्या यात्रेला जो प्रतिसाद मिळतोय तो राज्यातील कुठल्याही पक्षाच्या यात्रेला मिळत नाहीये, असा दावा शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी पैठण येथे झालेल्या विजय संकल्प सभेत केला. पैठण येथील शिवाजी महाराज चौकात विजय संकल्प मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीत ज्यांनी शिवसेनेला युतीला मतं दिली त्यांचे आभार मानण्यासाठी आणि ज्यांनी मतं दिली नाही त्यांची मनं जिंकायला आपण आलो आहोत, असं आदित्य ठाकरे पैठणमध्ये बोलताना म्हणाले. राजकीय पक्षाचे लोक निवडणुका आल्या की घरोघरी जाऊन मतं मागतात, मात्र निवडणुका संपल्या की मतदारांना भेटत सुद्धा नाहीत. मात्र शिवसेना 24 तास आणि 365 दिवस जनतेच्या सेवेसाठी मदतीसाठी तत्पर आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले. त्यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री एकनाथ शिंदे, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते. पण ही असंच मी सांगतो आणि इथे माध्यम पण आहेत, तुम्ही सगळे इथे बसलेला आहात. मी तुम्हाला एक विनंती करतो की जिथे जिथे शिवसैनिक दिसेल, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असेल, तालुका प्रमुख, अर्थात तुम्हाला वाटलं असेल आम्ही तिथे यात्रा म्हणजे इथे कुठे आला, रस्ता चुकला की काय, देवळात यायला पाहिजे होता, चारधामला जायला पाहिजे होता, शक्तीपीठ जायला पाहिजे होतं, अष्टविनायकला जायला पाहिजे होतं, अर्थात तिथे जायचं असतं, आपल्या देवळांमध्ये जायचं असतं, धर्मस्थळांवर जायचं असतं, आशीर्वाद घ्यायचेच असतात देवांचे. पण मला माझ्या वडिलांनी शिकवलंय, पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी शिकवलेलं आहे की जेव्हा आपण राजकारणात असतो, जेव्हा आपण समाजकारणात असतो, तेव्हा जनतेची सेवा करायची असते, तेव्हा आपला खरा ध्येय हा जनता जनार्दन असतो. आणि म्हणून तुमचे आशीर्वाद घ्यायला, तुमची पूजा करायला, तुमची सेवा करायला मी महाराष्ट्रात निघालेलो.